नमस्कार मित्रो, जो का गे बरारी आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲप मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आता आपण पाहूया सराव संचामधील एक उदाहरण। बघा, इथे उदाहरण समोर दिलेलं आहे। मी आयत आहे, एच व वाय च्या किमती काढा आणि माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा। तर उदाहरण अगदी सोपं साधं एकदम आहे उदाहरण, फक्त जर असं वेगळ्या प्रकारचं आहे। उदाहरण कृती आधारित आहे, परंतु आपल्याला त्याचं उत्तर मात्र प्रॉपर सगळं व्यवस्थित काढायचं आहे। पायरी आणि पायरी सगळे आपल्याला लिहायचे। बघा काय दिले, मी आयत आहे। पहिले उदाहरण समजून घेऊया। जर आयत असेल आणि मला शेवटी काढायचं असेल आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती, तर पहिला मला काय पाहिजे, बोला काय पाहिजे? बरोबर आहे, आयताची लांबी पाहिजे, म्हणजे लांबीची काय असेल ती किंमत पाहिजे आणि रुंदीची किंमत पाहिजे। बरोबर, मग इथं आपल्याकडे लांबी आणि रुंदी देताना बघा, इथं 2y दिले, रुंदी दिली 1+4, लांबी दिले 2x+y+8, इथे दिले 4x-y, म्हणजे लांबी नाहीच आहे। मग या जर लांबी आपल्याला मिळवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं पाहिजे, एक्स व वाय च्या किमती काढाव्या पाहिजेत। मग आता एक्स आणि वाय च्या किमती काढण्यापूर्वी आपल्याला ह्याच्यावरून पहिल्यांदा ते सगळे समीकरण मिळवायला पाहिजेत। ते समीकरण कसे मिळतात, सगळ्यात पहिल्यांदा बघा आयताची लांबी विचारात घेऊया। बघा, जर आयताची लांबी तुम्ही विचारात घेतला तर आपल्याला माहित आहे की कोणताही आयत घ्या, जगातील कुठलाही आयत घ्या, तुम्हाला लांबी कशी मिळते त्याची, बरोबर आहे। त्याच्या समोरासमोर लांबी असतात त्या कायम कशा असतात, एकरूप असतात। इथं पण तेच असणार, कारण हा कोण आहे, आयत आहे, म्हणून 2x+y+8 म्हणजे ही लांबी बरोबर 4x-y ही लांबी असणार। आता याच्यावरून आपण याला सोपं रूप देऊया आणि याच्यापासून समीकरण मिळवूया। काय केलं बघा, तर 2x हे 4x पक्षांतर, वजा 4x+y या वायचं पक्षांतर अधिक वाय, आणि 8 पक्षांतर तिकडं, म्हणजे काय झालं, -8, म्हणून काय झालं बघा, 2x-4x-2xy+y2y=-8। समीकरण आहे, काय करूया, 2 ने भागूया। दोन ने भागल्यानंतर काय होईल बघा, याला 2 ने भागले तर 1x+y=-4। बघा, याला 2 ने भागलं, याला पण 2 आणि याला पण 2, कळतंय, म्हणजे समीकरण क्रमांक 1 मिळालं। आता आपण काय करूया, आयताची रुंदी बघूया। आयताच्या रुंदीसाठी जसं की लांबी समान असते तशी रुंदी देखील समान असते, म्हणून काय होईल बघा, इथं (2y=x+4), इथं आपण काय करूया, ह्या समीकरणावरून एक्स ची किंमत काढूया, कारण आपल्याला 2 समीकरणे मिळणार आहेत। ती 2 समीकरणं आपल्याला काय करायचे, सोडवायचे आहेत। त्यासाठी आपल्याला आधीच जर समजा एका चलाची किंमत मिळत असेल तर ती किंमत आपण सर्व पहिल्या समीकरणात तिथं ठेवू शकतो, म्हणून इथं काय करूया, फक्त 4 पक्षांतर करूया, म्हणून काय मिळेल आपल्याला, 2y-4, 4 पक्षांतर केलं, वजा झालं आणि x=2y-4, म्हणजे आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 मिळालंय। आता काय करूया, समीकरण 2 ची जी आपल्याला किंमत मिळाली ती काय करूया, समीकरण 1 मध्ये आपण ठेवूया। बघा, जर समीकरण 2 ला आपण 1 मध्ये ठेवलं काय होईल बघा, म्हणून बघा (-2y+4), कारण एक्स ची किंमत आपण किती काढली आहे, 2y-4, आणि ते एक्स कसा आहे, वजा आहे, म्हणून (-2y+4)-y जो कुठल्या समीकरणातला आपल्या पहिल्या, बरोबर (-4). आता याला आपण सोपं रूप देऊया, काय होईल बघा, हा सोपं रूप, बोला काय होईल, या वजाना आतमध्ये गुणूया, (-2y+4)-y=-4, म्हणून सजातीय पद बघा, (-2y+y) काय येतं, बरोबर आहे, (-y),
अधिक चार बरोबर वजा चार। आता फक्त काय करूया, चारचं पक्षांतर करूया। चारचं पक्षांतर केलं तर आपल्याला काय मिळेल, वजा वाय बरोबर हे चार तिकडे गेलं वजा चार झालं, हे आधीच वजा चार ऋण वजा चार म्हणून वजा वाय बरोबर वजा आठ म्हणून वाय बरोबर किती मिळालं आपल्याला, वाय बरोबर किती मिळालं आठ मिळालं। लक्षात येते का कसं मिळालं? आता काय करूया, ही वायची किंमत आपण समीकरण दोन मध्ये ठेवूया। बघा वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवली, एक्स बरोबर दोन वाय वजा चार म्हणून एक्स बरोबर दोन गुणिले आठ वजा चार। बघा दोन गुणिले आठ वजा चार बेठी सोळा वजा चार बरोबर किती सांगा बारा, म्हणजे वाय आणि एक्सच्या किमती मिळाल्या, एक्स आणि वायच्या किमती काढा, हे आपलं काम झालेलं आहे। आता एक्स आणि वायच्या किमती काढून सरळ क्षेत्रफळ आणि परिमिती काढूया, शक्य आहे का? अजिबात नाही, कारण मगाशीच मी सांगितलंय क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी काय पाहिजे, आयताची लांबी आणि आयताची रुंदी, ती कधी मिळणार जर हे एक्स आणि वायच्या किमती आपण इकड्या दोन समीकरणाच्या मध्ये टाकल्या तर। आता बघा इथं तर एक्सची आणि वायची किंमत तुम्ही इथं टाकली तरी पण लांबी मिळणार, इथं टाकली तरी सुद्धा लांबीच मिळणार, म्हणजे दोन्हीपैकी एका समीकरणात टाकूया, सगळ्यात पर्यंत लांबी काढून घेऊ बरोबर। बघा एक्स बरोबर बारा व वाय बरोबर आठ ही किंमत आपण चार एक्स वजा वाय मध्ये ठेवूया म्हणून काय होईल, चार गुणिले एक्स म्हणजे चार गुणिले बारा वजा वाय म्हणजे वजा आठ, बारा चौक बरोबर आहे, बारा चौक अठ्ठेचाळीस पाढेपाठांतर पाहिजेत, बारा चौक अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर काय येईल चाळीस, म्हणून लांबी बरोबर किती आली चाळीस आली का, बघा लांबी चाळीस। आता काढूया रुंदी, रुंदीसाठी कुठं ठेवूया, इथं ठेवूया ना वायची किंमत, बघा आयताची लांबी आपल्याला चाळीस मिळाली, रुंदी किती मिळाली सोळा, किंमत कशी मिळाली बघा वायची किंमत आपण इथं टाकली कारण ही पण रुंदीच आहे आणि ही सुद्धा कोणा रुंदीच आहे, एक्सची किंमत जरी टाकला तरी तीच रुंदी मिळेल, बघा एक्सची किंमत बारा आहे, बारा आणि चार सोळाच आणि दोन गुणिले आठ सुद्धा सोळाच, म्हणून एका कुठल्या तरी समीकरणामध्ये टाकून काय केलं आपण रुंदी मिळवली। आता शेवटी काय करूया, आयताची लांबी आणि रुंदी मिळाल्यानंतर आयताचं क्षेत्रफळ काढायला लागेल, मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र बोला, इथे तुम्हाला मला माहिती आहे बरोबर आहे, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणून बघा आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, मिळालेली लांबी चाळीस मिळालेली रुंदी सोळा, चाळीस गुणिले सोळा सोळा चौक चौसष्ट आणि शून्य बरोबर, म्हणजे काय होईल सहाशे चाळीस चौरस एकक। मित्रांनो इथे हे चौरस एकक लिहायला विसरायचं कारण क्षेत्रफळाचं आपण ज्यावेळी आपण काय लिहितो क्षेत्रफळाच्या शेवटी आपण नेहमी चौरस एकक किंवा चौरस सेंटीमीटर चौरस मीटर किंवा मीटरचा वर्ग एककचा वर्ग असं लिहितो ना, तर हे लिहिणं खूप महत्वाचं, लक्षात येते ह्या संज्ञा वापरणं खूप महत्वाचं आहे, म्हणून सहाशे चाळीस चौरस एकक। आता शेवटी काय करूया, फक्त उरलं आपलं बरोबर आहे, फक्त काय उरले सांगा परिमिती, आता आयताची परिमिती सूत्र सांगा, हा सांगा बरोबर आहे, दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी बरोबर, दोन गुणिले लांबी चाळीस अधिक दोन गुणिले रुंदी सोळा, बघा आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी म्हणून दोन गुणिले मिळवलेली लांबी चाळीस मिळवलेली रुंदी सोळा, दोन गुणिले चाळीस ऐंशी दोन गुणिले सोळा बत्तीस, ऐंशी अधिक बत्तीस बरोबर एकशे बारा, म्हणून किती आले एकशे बारा एकक। शेवटी उत्तर लिहूया जे विचारलं होतं, तर एक्स आणि वायच्या किमती आधी लिहूया, एक्स बरोबर किती मिळाले आपल्याला मित्रांनो बारा
वाय बरोबर किती मिळाले पहा 8 आणि आयताचे तर बघा x बरोबर किंमत काढा म्हटलं तर x बरोबर 12 मिळालं y बरोबर 8 मिळालं आणि आयताचं क्षेत्रफळ किती 640 चौरस एकक आणि परिमिती 112 एकक. मित्रांनो उदाहरण वेगळ्या पद्धतीचं होतं थोडंस, आता वेगळं का, कारण आयताचं आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची होती. ही दोन समीकरणं संतुलित करणं किंवा एक काय करणं, दोन्ही सुद्धा बॅलन्स करणं, म्हणजे दोन्ही समीकरणं एकच आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे की हे समीकरण आणि हे समीकरणाची किंमत कशी आहे, एकच आहे. आणि हे समीकरण आणि हे समीकरणाची किंमत एक आहे. याच्यावरूनच तुम्हाला दोन काय मिळतात, रेषीय समीकरण मिळतात जी दोन चलातील असतात, जी सोडवून तुम्हाला काय मिळणार, एक्स आणि वायच्या किमती. त्या एक्स आणि वाय वरून आयताची लांबी रुंदी मिळेल आणि लांबी रुंदी म्हणून क्षेत्रफळ आणि परिमिती मिळेल. तर मित्रांनो हे उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून सांगितलंय, मला 100% खात्री आहे हे उदाहरण तुम्हाला कळालंच असेल. हे असल्या प्रकारची उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात, त्यामुळे याचा अभ्यास करा. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा आणि जोकर सोबत शिकत राहा.